लिंगायत समाजात स्वतंत्र धर्माचा दर्जा, अल्पसंख्याक दर्जा, धर्मातील उर्वरित पोटजातींना आरक्षण, तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना यासह अन्य विविध मागण्यांसाठी लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र आणि कोल्हापूर लिंगायत समाज कोल्हापूर यांच्या वतीनं दसरा चौक येथे बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास विविध ठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची व्हिडिओ क्लिप दाखवली. त्यानंतर बोलताना सतेज पाटील म्हणाले, दिलेले शब्द हे सरकार पाळत नाही याची आपणास जाणीव आहे. निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची आणि निवडून आल्यानंतर ती आश्वासने विसरली याची जर नोंद केली तर या सरकारची ग्रीनिश बुकमध्ये नोंद होईल. लिंगायत समाजाच्या मागण्यांचा निर्णय आमच्या काळात घेतला होता, पण याचा पाठपुरावा करून त्याची योग्य ती अंमलबजावणी तसेच त्यास योग्य स्वरूप द्यावयाचे काम हे राज्य सरकारचे होते, पण ते करण्याची भूमिका या सरकारची दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सगळ्या गोष्टी करण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली. आमच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेतले, परंतु आता पाठपुरावा करून या सगळ्या गोष्टी अंमलात आणायच्या आणि त्याला योग्य स्वरूप द्यायचं हे आता राज्यशास्त्राचं कर्तृत्व होतं, परंतु दुर्दैवानं ते न करण्याची भूमिका त्यांची या ठिकाणी असं माझं मत आहे. त्या निवडणुकांची वाट बघताय अशी मला एक शंका आहे की निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या आधी जसं प्रत्येक गोष्टीचं गाजर द्यायचे सह या सरकारला लागलेलं आहे, तसं मग निवडणुकीच्या आधी फक्त एक महिनाभर किंवा दोन महिना आधी या सगळ्या गोष्टीची चर्चा करायची आणि यावर निर्णय घ्यायचा काय असा एक राजकीय दाव आहे का अशी मला शंका होते. आता असणाऱ्या सत्ताधारी मंडळींनी तो निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका तुमच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवणारी आहे. यावेळी सरलाताई पाटील, सूर्यकांत पाटील, उमा बनसोडे, निखिल शिरूर, सिद्धांत पाटील इत्यादी मान्यवर तसेच समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.